नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा एक उपक्रम आहे. शनिवार रविवारी आपण जे व्हिडिओ देतो ते ज्यांनी शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण केलं आहे किंवा पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी देतो. मार्केटचा श्री गणेशा यांना हेडिंगखाली हे व्हिडिओ दिलेले असतात. काल आपण नॉमिनेशनची माहिती करून घेतली. नॉमिनेशन हे मँडॅटरी आहे डीमॅट अकाउंटसाठी, हे आपण पाहिलं. आता ह्या नॉमिनेशनचा उपयोग काय? तुम्ही तर हयात नसता. हे नॉमिनेशन का करतो आपण? तर जे आपले वारसदार आहेत त्यांना डीमॅट अकाउंटवरचे शेअर्स इझिली त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर व्हावेत म्हणून, गोंधळ उडू नये, त्रास होऊ नये म्हणून. नॉमिनेशन केलं असेल तर त्रास होतच नाही. आता नॉमिनेशन केलं आहे मग काय काय करावं लागतं? तर जिथे डीमॅट अकाउंट आहे तिथे ती व्यक्ती जाईल, मृत्यूचा दाखला दाखवेल की अमक्या अमक्या माणसाचा तुमच्याकडे डीमॅट अकाउंट होता, माझ्या नावाने नॉमिनेशन केलेलं आहे, हा मृत्यूचा दाखला आहे. मग ते बघतील डीमॅट अकाउंट त्यांच्याकडे आहे का, मग तुम्हाला ट्रान्समिशन फॉर्म देतील. त्या ट्रान्समिशन फॉर्म बरोबर काय काय जोडायचं आहे ते सांगतील. माझ्या माहितीप्रमाणे ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ, फोटो, मृत्यूच्या दाखल्याच्या कॉपीज, हे सगळं त्या ट्रान्समिशन फॉर्म बरोबर तुम्हाला तिथे द्यावं लागेल. आणि तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर 7 दिवसामध्ये ही प्रक्रिया सगळी सेबीच्या नियमाप्रमाणे कंपन्या किंवा रजिस्ट्रार ही प्रोसिजर पूर्ण करतील. पण समजा ज्याच्या नावाने नॉमिनेशन केलं आहे त्याचा डीमॅट अकाउंट नसेल तर त्यांनी तो डीमॅट अकाउंट त्याच ठिकाणी किंवा दुसरीकडे उघडला तरी चालतो. कारण शेअर शेवटी शेअरसाठी डीमॅट अकाउंट असणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर ते ट्रान्सफर कसे होणार? त्यामुळे डीमॅट अकाउंट उघडणं गरजेचं आहे. आणि ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्या नॉमिनीच्या डीमॅट अकाउंटवर ते शेअर ट्रान्सफर होतात आणि जी व्यक्ती मृत्यू पावली आहे त्या व्यक्तीचा अकाउंट बंद केला जातो. आता तुम्ही नॉमिनेशन केलेलं नाही आहे आणि शेअर्सची जी अमाऊंट किंवा व्हॅल्यू आहे ती 1 लाखापेक्षा कमी रक्कम आहे, तर अशा वेळेला तुम्ही जिथे डीमॅट अकाउंट आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ॲफिडेविट द्यावं लागेल, आयडेमनिटी बॉन्ड द्यावा लागेल. ह्या ॲफिडेविटमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीबरोबर तुमचं काय नातं आहे ते लिहिलेलंच असेल. त्याचबरोबर मृत्यूच्या दाखल्याच्या प्रती द्याव्या लागतील. आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, फोटो या सगळ्या गोष्टी तर द्याव्याच लागतात. आणि NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे पण द्यावं लागेल. पण हे सगळं कशासाठी? 1 लाखापेक्षा कमी अमाऊंट आहे आणि नॉमिनेशन केलेलं नाही. आता शेअर्सची अमाऊंट 1 लाखापेक्षा जास्त आहे तर त्या ठिकाणी जर मृत्यूपत्र केलं असेल तर लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन द्यावं लागतं. आणि मृत्यूपत्र केलं नसेल तर मात्र सक्सेशन सर्टिफिकेट, म्हणजे मृत्यूपत्र असेल तर लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, मृत्यूपत्र नसेल तर सक्सेशन सर्टिफिकेटची कॉपी तिथे द्यावी लागते जिथे डीमॅट अकाउंट आहे तिथे. आणि बाकीचं सगळं पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात.
आणि ते सगळं दिल्यानंतर सेबीच्या नियमाप्रमाणे अर्थातच 7 दिवसामध्ये याची सगळी कार्यवाही होते आणि मग ते शेअर तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात। आता या सगळ्या कायदेशीर बाबी असल्यामुळे तुम्ही जर तुम्हाला कोणतीही नॉमिनेशनच्या बाबतीत शंका आली तर तुम्ही कायदेशीर सल्ला घ्यावा ही माझी विनंती आहे, कारण कमेंट करून काही उपयोग नाही। मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला दिली आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की डीमॅट अकाउंटवर तुम्ही नॉमिनेशन करा आणि ते नॉमिनेशन डीमॅट अकाउंटच्या स्टेटमेंटवर रेकॉर्ड केलं जातं। ते नॉमिनेशन रेकॉर्ड केलं आहे की नाही हे तुम्ही बघा। जिथे डीमॅट अकाउंट असेल तिथे पुन्हा एकदा आठवण करा या सगळ्या गोष्टींची, कारण नॉमिनेशन करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यातून होणाऱ्या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकते। हेच मला आज प्रकर्षाने नमूद करायचं आहे आणि अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घ्या। नमस्ते।